हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन। होपफुली तुम्ही सर्व ठीक असणार, मी पण ठीक आहे। आणि आज आपण चाललोय अकोलाच्या लालबागचा राजा पाहायला। आपल्यासोबत जाणार आहे मम्मी। मम्मीची तब्येत ठीक नाही आहे, तरी पण घेऊन चालली आहे, कारण की एकटीला जाणं जीवार येते। पण तुम्हाला अकोल्याचा लालबागचा राजा दाखवणं पण जरुरी आहे, म्हणून मम्मी मी जात आहोत। आता आपण जाऊया लालबागचा राजा बघायला। वहिनी दादासोबत बाहेर गेल्या होत्या, त्यामुळे त्या दिसत नाही आहे। आणि पप्पा ऑफिसला गेले होते। आणि मी बाहेर गेल्यावर तुमच्यासाठी माझ्या अकोल्यातल्या रस्त्याचा व्ह्यू कॅप्चर नाही करणार असं होऊच नाही शकत। आपण अकोल्याच्या लालबागच्या राजाजवळ आलेला, आता मी तुम्हाला इथून दाखवते आरती चाललेली आहे। इथं आपण जाऊया, आता मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते। चल मम्मी, चल ना। त्याच्या आजूबाजूचा हा व्ह्यू आहे। आणि जेवढी इथं कमी गर्दी दिसत आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गर्दी या रस्त्यावर असते जेव्हा लालबागचा राजा बसतो। पण यार, करोनामुळे इथं काहीच गर्दी नाही आहे, आणि बरोबरच आहे, गर्दी करायलाच नाही पाहिजे। इथं पाय ठेवायला पण जागा नसते, पण करोनाने पूर्ण स्पॉईल केलेला आहे, त्यामुळे लालबागचा राजा पण छोटा बसला आहे आणि इथं गर्दी पण कमी आहे। इथं आरती चाललेली होती आणि कॉपीराइट क्लेम येणार, त्यामुळे मी ऑडिओ ऑफ केलेला आहे। आणि तिथं खूप गडबड पण होती, त्यामुळे मी ऑडिओ ऑफ केलेला आहे। माझं तर लालबागच्या राजाकडे एवढंच मागणं आहे की करोना विषाणू हा लवकरात लवकर संपला पाहिजे आणि सर्व पूर्वपदावर आलं पाहिजे। जसं पहिले गर्दी असायची, तशीच गर्दी लालबागच्या राजाजवळ पुढच्या वर्षी तरी झाली पाहिजे। पूर्ण करोना विषाणूचा विनाश झाला पाहिजे। तुम्हाला आमच्या अकोल्याचा लालबागचा राजा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि लालबागच्या राजाच्या बाजूलाच आणखी दोन गणपती बसतात, त्यापैकीच हा एक आहे। पण करोनामुळे यावर्षी हे पण गणपती बाप्पा छोटे बसलेले आहे, आणि याच्या पुढचे मी जे दाखवणार ते पण खूप छोटे बसलेले आहे। नाहीतर दरवर्षी या रस्त्यावर पाय ठेवायला पण जागा नसते, एवढी रोनक असते, रोषणाई असते। पण करोनामुळे सर्व काही खराब झालेलं आहे। आपण देवाजवळ हीच प्रार्थना करू शकतो की सर्व काही ठीक व्हावं। आणि हा गणपती आहे अकोल्याच्या मेन चौकातला, म्हणजे गांधी बाग मधला। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला पोलिसाची व्हॅन दिसतच असणार, मी त्यांना सॅल्यूट करते। त्यांना कोणचे पण सण असो, वार असो, पाऊस असो, थंडी असो, तरी पण ते त्यांच्या कामावर हजर असतात। लालबागचा राजा आता आपण पाहिलेला, आता आपण नेकलेस रोड वरचा गणपती बाप्पा पाहायला आलेलो। आता तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते। हे नेकलेस रोड वरचे गणपती बाप्पा आहे। इथं खूप छान सीनरी केली होती, छान छोटस गणपती बाप्पाचं रूप होत, आणि समोर पाण्यामध्ये बदक ठेवलेले होते, खूप छान वाटत होतं तिथं। तुम्हाला लालबागचा राजा तर दाखवलाच, पण ज्या एरियात मी राहते तिथचा गणपती बाप्पा दाखवणं तर बनतेच। तर हा आहे आमच्या उमरी रोडचा गणपती बाप्पा, म्हणजे उमरी रोडचा राजा। रस्त्यावर काहीच जास्त गर्दी तुम्हाला दिसत नाही आहे, कारण लेटच झालं होतं, रात्रीचे 9 वाजले होते। हे पण आमच्या उमरी रोडचेच गणपती बाप्पा आहे। आणि हे गणपती बाप्पा आहे माझ्या घरा बाजूचे। इथं पण खूप छान सीनरी केली होती। तर गाईज, आता मी घरी आलेली आहे। मला आमच्या अकोल्याचा लालबागचा राजा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि बाकीचे गणपती पण कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। तसे जर नॉर्मल असता, कोविड नसता, तर मी पूर्ण अकोल्याचे गणपती तुमच्यासाठी एक्सप्लोअर केले असते। पण कोविडमुळे खूप छोटे छोटे गणपती बसलेले आहेत। शासनाच्या नियमानुसार 4 फुटाच्या वर गणपती बसत नाही, त्यामुळे इथे छोटे छोटे बसले। नाही तर आमच्या अकोल्याचा लालबागचा राजा पण खूप मोठा बसतो, आणि बाकीच्या पण खूप मोठे मोठे मूर्त्या बसतात। सीनरी पण असते, पण कोविडमुळे सगळं काही बंद आहे, त्यामुळे हे पण कमीच झालेलं आहे। आणि गर्दी पण खूप असते, पण यार करोनामुळे आपण काही करू नाही शकत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। आणि आपण पुन्हा भेटूया नवीन एका भन्नाट व्हिडिओमध्ये।